रवी राणाला पाडायचा आहे, नवनीत राणाला पाडायचा. मला तुम्हाला प्रश्न आहे की नवनीत राणा रवी राणा पडन काय? ते लोक हसत गेले, मी शिकत गेली. ते लोक हसत गेले, मी शिकत गेली. मी 5 वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसरी खासदारकीचे टर्मला या मैदानामध्ये उतरली आहे. तर मला असं वाटतंय, महिलांनी कोणाला घाबरण्याची गरज नाही. जेवढे विरोधक बोलतात, टीका करतात, मी कधीच त्यांना रिप्लाय करत नाही. जेव्हा मैदानात मी आलेली आहे, लोकांनी मला एवढा प्रेम दिलेला आहे 5 वर्षात. जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते, माझे अमरावतीच्या विषयावर बोलते, तर इथून पोटाचे बेंबीपासून जे शब्द निघतात ते मंत्र्यांचे मनापर्यंत जातात. आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक क्षण मी तिथे काम केलं. रात्री एकही जर पार्लमेंटमध्ये पार्लमेंट सुरू राहते तर शेवटची बाई आहे ती पार्लमेंटमधून बाहेर घरात जायची. कारण शिकण्याची ताकद आणि ओढ आणि मेहनत करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि ते 5 वर्षात मी केली. मी आपल्याला विचारते, बरेचसे नेते एकत्रितकरण होत आहे की नवनीत राणा आणि रवी राणाला पाडणार आहे. बा रवी राणाला पाडायचा आहे, नवनीत राणाला पाडायचा. मला तुम्हाला प्रश्न आहे की नवनीत राणा रवी राणा पडन काय? हात वरती करून सांगा बरं, पडणार आहे का आपण? याच्यापेक्षा मोठी ताकद होऊ शकत नाही. त्या नेत्यांना माझं सांगणं आहे की नेते बनवत नसतात, जनता नेता घडवते. आणि ज्याचे पाठीशी या जनतेचा प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याचे केसालाही धक्का हे नेते लावू शकत नाही. एवढा लक्षात त्या नेत्यांनी सगळ्यांनी ठेवावं. या मतदारसंघामध्ये वॅगन कारखाना, IMC, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, विमानतळ, साऊथची सगळ्यात मोठी, साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी या बनलेल्या मतदारसंघामध्ये आपण आणली आहे. येणाऱ्या भविष्यात शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न, जे किती शेतकरी आहे, जे शेतकऱ्यांचं परिवार इथे बसला हात वरती करा बरं, मेजॉरिटी आहे. येणाऱ्या काळामध्ये जे शेताला जे मालाला आपले भाव भेटत नाही, सोयाबीन आणि कपास, त्याच्यासाठी मी येणाऱ्या भविष्यामध्ये आणि पानमान रस्ते हा माझे येणाऱ्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठं विषय माझ्या जीवनातला राहील की 5 वर्षात एकही पानमान रस्ते माझ्या जिल्ह्यातले मी सुरू देणार नाही. मोठे हायवे किती केले पण शेतकऱ्यांना जे दिवस रात्र शेतात राबतात, जीवाचा रान त्या शेतामध्ये करतात, त्या लोकांना येण्या जाण्यासाठी त्यांना जे रोड नसतात ते रोड बनवल्याशिवाय मी कुठेही थांबणार नाही. जर इथून ते दिल्लीपर्यंत माझी आवाज काढायला लागली तर ते सुद्धा मी करणार आहे. आणि माझे शेताचे जे मालाला भाव नाही आहे, सोयाबीन आणि कपास, ते येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्यावर मी काम करणार आहे. माझा शेतकरी हा राजा होता, राजा आहे आणि हा राजा राहिला पाहिजे. त्याच्यासाठी जेवढा संघर्ष लागला थोडा संघर्ष मी माझ्या शेतकऱ्यांसाठी करणार आहे. थोडा शब्द मी तुम्हाला आज या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला देते. मी सगळ्या महिलांना एक विनंती करेन की माझी शक्ती, रवीजींची शक्ती, आम्ही नॉन पॉलिटिकल परिवारातून आहे. एखाद्या माजी सैनिकाची मुलगीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ते 25 लाख लोकांचा प्रतिनिधित्व कधी करण. जेव्हा मी 7व्या वर्गात होती तेव्हापासून मी जीवनाचा संघर्ष करायला सुरुवात केली. एकटी बाय निघाली, काम केलं, शिकली. त्याचे पाठोपाठ जेव्हा मुलांना 7व्या वर्गात हे माहीत नसते की कमवणं कायले म्हणते आणि काम कायले म्हणते, त्या वयातून मी काम करणं सुरुवात केली आणि इथपर्यंत आज पोहोचली. बरेचसे लोक माझी मराठी ऐकून तेव्हाही हसत होते. आत्या किती लोक हसत होते? साधे लोक प्रेमाने हसत होते, पण नेते माझी गंमत करत होते, माझी खिल्ली उडवत होते मंचावर बसून. या बाईला म्हणते सारखं मराठी बोलता येत नाही, ही काय खासदार होईन म्हणे. मी रवीजींना विचारलं की नेते असे हसतात, मी काय करू? म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, संघर्ष करा. आणि हेच तुझा संघर्षाची सुरुवात इथूनच आहे. आणि हेच संघर्षात तू जर खरी उतरली तर येणारा भविष्य तुला कोणीच थांबू शकत नाही. ते लोक हसत गेले, मी शिकत गेली. ते लोक हसत गेले, मी शिकत गेली. ते अजूनही हसत आहे. मी 5 वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसरी खासदारकीचे टर्मला या मैदानामध्ये उतरली आहे. तर मला असं वाटतंय, महिलांनी कोणाला घाबरण्याची गरज नाही.